उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी अखेर योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आल्याचं वृत्त यांना या वृत्तसंस्थेने दिलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. तर दोन उपमुख्यमंत्री युपीमध्ये असतील हा पॅटर्न तसा नवा आहे. कुठल्याही राज्यात दोन उपमुख्यमंत्रीपद हे नसतात, पण कुठल्याही नेत्याची नाराजी ओढून घेण्याची भाजप हायकमांडची तयारी दिसत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील अशी सुद्धा घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांची नेमकी पार्श्वभूमी काय ते आपण बघूया. त्यांचं मूळ नाव आहे अजित सिंह आणि त्यांचा जन्म आहे 5 जून 1972 आणि वयाच्या 26व्या वर्षी पहिल्यांदा खासदार बनण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे. ते 5 वेळा गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार राहिले आहेत. गोरखनाथ मंदिराचे ते प्रमुख महंत देखील आहेत. हिंदू महासभेच्या महंत अवैद्यनाथ यांचे ते वारसदार आहेत. धर्मांतर आणि गोरक्षेसंदर्भात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये बरंच काम केलं आहे. हिंदू युवा वाहिनी या हिंदुत्ववादी संघटनेचे ते संस्थापक देखील आहेत आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. फक्त उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सगळ्यात जास्त विधानसभा निवडणुकीत जागा मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाचं नाव निश्चित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, उत्सुकता होती. पण अखेर योगी आदित्यनाथ यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे भाजप युपीमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळत आहे का हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. कारण योगी आदित्यनाथ यांची छबी जी आहे ती अत्यंत कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. योगी आदित्यनाथ आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच आणि वक्तव्यांमुळे चांगलेच गाजलेत, पण आता मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सांभाळून बोला असा सल्ला भाजपचेच नेते शेषाद्री चारी यांनी दिला आहे. महाराष्ट्र मंचचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे. शेषाद्री चारी सर, महाराष्ट्रभरमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न असा आहे की योगी आदित्यनाथ यांची ओळख काही उत्तम प्रशासक म्हणून नाही आहे, अशा वेळी उत्तर प्रदेश सारखं राज्य स्वबळावरती स्वतःच्या बहुमतावरती भाजप आज तिथं सत्ता स्थापन करते आहे, अशा वेळी सर्व धर्मियांना आपलंसं करणारा चेहरा देण्याऐवजी एक कट्टर हिंदुत्ववादी चेहरा योगी आदित्यनाथ यांच्या रूपात भाजपनं तिथं का देऊ केलेला आहे? एक असं आहे की कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे हिंदुत्व आणि हिंदूशी संबंधित असलेल्या विषयावर त्यांचा पकड आहे. त्याच्या पलीकडे आपण ज्याला कट्टर म्हणतो ते कट्टर म्हणजे ज्याला आपण फंडामेंटलिस्ट या अर्थाने म्हणतो तसे ते नाही आहे. एक व्यक्ती म्हणून फार चांगले आहेत, फारच उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, लोकांना ते समजू शकतात आणि लोकांना हवं त्या पद्धतीचे कामं ते करू शकतात. आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे म्हटलं आहे की आम्ही कोणाला कुठलाही एका जाती धर्माचा अपीस पण करणार नाही, कारण त्याचा अर्थ असं नाही आहे की आम्ही त्यांचं काम करणार नाही. त्यामुळे ती सगळ्यांचं काम करतील, योग्य पद्धतीने काम करतील असं मला खात्री आहे. सर, तुम्ही भाजपच्या थिंक टँकचे पण सदस्य आहात. सर, मला तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारायचा आहे. ज्या अर्थी योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी भाजपनं निवड केली, त्या अर्थी उद्या मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, या हिंदी बेल्टमध्ये ज्या निवडणुका आहेत त्याकडं तिथं सुद्धा जसं उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं हिंदू मतांचं ध्रुडीकरण झालं पाहिजे, असा काही इच्छेतूनच योगी आदित्यनाथ यांची निवड झालेली आहे? नाही नाही नाही, हिंदू मतांचं ध्रुवीकरण खरं म्हणजे एका म्हटली म्हटलं तर प्रश्न चुकीचा आहे. आणि या देशामध्ये असलेल्या नियम वगैरे पाहताना कुठल्याही पक्षाला अशा पद्धतीचं ध्रुवीकरण करता येत नाही. म्हणजे एखादा पंत, एखादा जाती किंवा एखादा धर्म, हिंदू मुस्लिम असं फक्त एक धर्म एक जाती घेऊन त्यांच्यासाठी आपण काही कामं करणं ध्रुवीकरण करणं हे मान्यच नाही आहे आणि लिगली इट इज रॉंग. त्यामुळे भाजपने असं कधीच केलेलं नाही आहे. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही जे काही म्हटलं ते असं म्हटलं की एक भाजप एक पक्ष म्हणून आम्ही कुठल्या एका पक्ष एका जातीला एका धर्मासाठी काम करणार नाही, आम्ही उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक माणसासाठी काम करणार. सर, पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की भाजपकडून एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं गेलं नव्हतं आणि अशा वेळी आता योगी आदित्यनाथ यांची निवड मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून केली जाते आहे, हे काय सांगतं सर? नाही, त्याचं काय आम्ही तिकीट दिली नाही याचा अर्थ असं थोडी आहे
की आम्ही मुसलमानांच्या विरोधात आहोत. कुठल्याही राजकीय पक्षाला या देशामध्ये कुठल्याही धर्म जातीच्या विरुद्ध राहून काहीच करू शकणार नाही. किंबहुना अन्य पक्षांनी ज्या पद्धतीचे विचार केले, म्हणजे आम्ही मुसलमानांना उभं करणार त्यामुळे मुसलमान आम्हाला मत देणार, असं विचार करणं काय योग्य आहे का? समाजवादी पार्टीने ओपनली सांगितलं की आम्ही मुसलमानांना प्राधान्य देणार, मुस्लिम मुली आम्हाला जास्त मान्य आहेत हिंदू मुलींपेक्षा. त्यांनी जे काय केलं ते फक्त मुसलमानांच्या मतासाठी केलंय. वेरेज आम्ही असं केले नाही, सिम्बॉलिक एखादा मुसलमानाला उभं करून आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध नाही आहोत असं करण्याची काय, आम्हाला सिम्बॉलिक करण्याची काय आवश्यकता नाहीये. लोकांनी आमच्यावर विश्वास केला उलट. मुसलमान बहुल क्षेत्रामधून सुद्धा आम्हाला 55% मतं मिळाले. हो ना सर, तेच मी तुम्हाला सांगतोय की उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन म्हणजे दृढीकरण कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्या प्रचारामध्ये योगी आदित्यनाथ यांचा मोठा रोल होता, भूमिका होती, त्याची बिदागी म्हणून हे मुख्यमंत्री पद दिलंय. नाही नाही, त्यांनी कधी असं म्हटलं नाही की आम्हाला हिंदूंचेच मतं पाहिजे, आम्ही हिंदूंची पार्टी आहोत, फक्त हिंदूंनी आम्हाला मतं द्यावी, मुसलमानांचं मतं आम्हाला नको असं कधीही म्हटलं नाही त्यांनी. बरं सर, आता योगी आदित्यनाथ यांची निवड केलेलीच आहे भाजपनी, ते आता उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलही. तुम्ही आजवर जी वादग्रस्त विधानं योगी आदित्यनाथ यांच्याकडून झाली त्यानंतर आता जेव्हा ते मुख्यमंत्री होत आहेत त्यांना काही सल्ला किंवा सूचना करू पाहताय का? नाही नाही, असं आहे की आम्ही फक्त योगी आदित्यनाथ असो किंवा कोणी असो, पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांना, पक्षातल्या सगळ्यांना आम्ही सल्ला देतो की आपण कधीही बोलताना सांभाळून बोलायला पाहिजे आणि असं काही बोलू नये ज्याच्यामुळे कोणी माणूस दुखवता येईल, असं कधी बोलू नये असंच आम्ही सगळ्यांना म्हणतो. योगी आदित्यनाथ म्हणून नाही, कोणालाही म्हणतो आपण. स्वाभाविक आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगळं दिसून आलं पाहिजे आणि त्याचं वर्तणूक पण असंच असायला पाहिजे असंच आपण म्हणतो. एक राजकीय पक्ष म्हणून लोकांच्या मध्ये काम करत असताना आपण असं काही म्हणू नये ज्याच्यामुळे लोक दुरावले जातील, स्वाभाविक आहे. ठीक आहे शेषाद्री चारी सर, तुमचा हा सल्ला योगी आदित्यनाथ आता मुख्यमंत्री बनल्यावर तरी पाळतील अशी अपेक्षा करूया.